माई तुझ बिन कोण दाखविल वाट। सिंधुताई ती बाई नव्हतीच मुळी, ती तर आई होती। ईश्वरी प्रकोपानं रक्ताचं ममत्व हिरावून घेतलेल्या, नाती हरपलेल्या, हजारो पाकरांना कुशीत बिलगून घेत त्यांना आपलेपणाची छाया देणारी ती त्या अनाथांची आईच होती। माई, अनाथ हा शब्द किती हृदयाला बोचतो नाही, तोच शब्द तुलाही खटकत होता कदाचित, म्हणूनच तू अनाथांची नात झालीस। त्या अनाथ पाकरांसाठी ममत्वाचा झरा बनून निखळपणे, नितळपणे आणि निस्वार्थपणे आयुष्यभर वाहत राहिलीस। माई, तुझं आयुष्य, तुझा प्रवास, तुझं जगणं, तुझा संघर्ष, सारं काही तुला वेदनादायी होतं, पण हजारो मनांसाठी ते प्रेरणादायी होतं। समाजसेवेचा ढोल बडवत स्वतःचीच लाल करणाऱ्यांसारखं तू कधीही गवगवा केला नाही। एकच अंडं देणारी कोंबडी कलकलाट करते, पण बादलीभर दूध देणारी गाई मात्र शांत बसलेली असते। त्या गाईप्रमाणेच तू कार्यातच स्वतःला एकजीव करून समरस करून घेतलंस। तू जगलीस तुझ्या लेकरांसाठी, तू जगलीस समाजव्यवस्थेला चपराक देण्यासाठी, तू जगलीस एक वेगळा ध्यास घेऊन तुझ्या ध्येयप्राप्तीसाठी। आयुष्यभर रक्ताच्या नात्यांचा आधार नसलेली निराधार मनं तुझ्या आधाराला आली, तू त्यांना मायेचा ओलावा दिलास, जीवनरूपी संघर्षात मार्ग दाखवलास तू। माई, तू तो वटवृक्ष होतीस की जिच्या कित्येक पारंब्या जमिनीस एकरूप झाल्या होत्या। तो वटवृक्ष कल्पवृक्षापरी मोठा होता अनेकांसाठी। तुझ्या जीवनात आलेला संघर्ष इतरांना नको म्हणून झिजलीस तू, लढलीस तू, मग ही लढाई का हरलीस तू माई? तुझं बिन या अनाथांना कोण वाट दाखवील आता माई? तू गेलीस त्या हजारो अनाथांच्या उशाशी झोपताना दीप लावणारा दीपस्तंभ अखेर विजला। मानवी जीवनामध्ये जगत असताना सर्वसामान्य माणसांना प्रेरित करणारे फार कमी व्यक्तिमत्व आता उरले आहेत, त्यात तू होतीस माई। तुझं जगणं, तुझं काम इतरांसाठी प्रेरणादायी होतंच, परंतु त्यासोबतच तुला संघर्ष ज्यांच्यामुळे मिळाला त्यांना ती मोठी चपराक होती। तुझ्या लढाईनं अशा अनेक सिंधुताई होतील, पण माय मात्र कायम तूच राहशील। सिंधुताई एकटी कुठे आहे? तिला हजारो मुलं आहेत, ती हजारो लेकरांची आई आहे। हे तुझे प्रत्येक व्याख्यानातले शब्द आता कानी पडणार नाहीत, पण ते शब्द प्रेरणा मात्र नक्कीच देत राहतील, तेही युगानुयुगे। माई, तुला अखेरचा दंडवत भावपूर्ण श्रद्धांजली।